तालुक्यातील भरडू गटातील मौजे दारापुरे येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कामाचा शुभारंभ नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. नवापूर तालुक्यातील भरडू गावातील मौजे तारापूर येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कामाचा शुभारंभ नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक, पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, पंचायत सदस्य बबिता गावित, तारपाडा सरपंच अनिल वसावे, सोनारे सरपंच राजेंद्र गावित, बिलदा सरपंच नरेंद्र गावित, किशन वळवी, दीपक जयस्वाल सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे 60 लाख रुपये खर्चित करून असून या कामाचा शुभारंभ आमदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक नवापूर तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देऊन ते मार्गी लागत असून यांचे समाधान आहे. तालुक्यातील जनतेने मला ज्या विश्वासाने निवडून दिले त्याला तडा जाऊ देणार नाही. काँग्रेस पक्षाने केलेल्या कार्यातून जनता सदैव पाठीशी राहिली आहे. कोणीही कितीही वलगाव केला तरी जनतेला माहीत आहे की विकास कोणी केला व कोण करत आहे. या बोलण्यापेक्षा कामाला आपण महत्व देत असून गावपाड्यावरील काम प्राधान्याने होत असून पुढच्या काळात सकारात्मक कामे तालुक्यात दिसून येतील असा विश्वास आमदार नाईक यांनी केला आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी व विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून मौजे तारापूर येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मौजे तारापूर इथे आज दिनांक 8/11/2020 रोजी आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य विविध गावातील सरपंच ते देखील उपस्थित होते. याप्रमाणे भरडू जिल्हा परिषद गटामध्ये असंख्य कामं मंजूर झालेले आहे. येत्या काही काळात देखील आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली कामं करण्यात येईल. MDTV साठी प्रेमेंद्र पाटील सह जनंद दलाल नवापूर.